गुड आफ्टरनून मुलांनो, पहा जेवणाची वेळ होऊन गेली, तुम्ही जेवण केलेलं आहात, आता आपला मराठीचा तास सुरू झालेला आहे. सर्वांनी काय करायचंय माहिती का, मी सांगेन ते ऐकायचंय लक्षपूर्वक. काय करायचंय बरं, तर मागच्या 2 तासाला आपण काय पाहिलं आहोत, आठवडी बाजाराविषयी माहिती पाहिली आहोत, त्याच्याकडचा स्वाध्याय सोडवला आहोत. आता आपल्याला काय करायचंय, त्या आठवडी बाजारावरती प्रश्नोत्तर घ्यायचे. आणि या प्रश्नोत्तरासाठी सर्वांनी काय करायचं आहे, CW पेन्सिल, इरेजर आणि शार्पनर आपल्या जवळ काढून ठेवायचं आहे. तुझं घे माझं घे असं करायचं नाही. आणि मी फळ्या प्रश्नोत्तर लिहिन ना, तसं पाठोपाठ लिहिला तरी चालेल. आणि मी तुम्हाला जे देणार आहे त्यावेळेला ते प्रश्नोत्तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही काय करायचं आहे, लिहावायचं. आणि हे कशामध्ये लिहायचं आहे माहिती का, आठवडी बाजाराचे प्रश्नोत्तर CW मध्ये लिहायचे, म्हणजे क्लासवर्क. तुमचं क्लासवर्क आहे ना, त्यामध्ये लिहायचे. ठळक, सुंदर, स्पष्ट, स्वच्छ, शुद्ध हस्ताक्षरात लिहायचे. कुणी काढा मात्रा एलांटी विसरायची नाही. सर्वांच्या लक्षात आलं, मी आता प्रश्नोत्तर लिहायला सुरुवात करते. तुम्ही काय करायचे, माझ्या पाठीवर लिहायचं आहे. सर्वांच्या लक्षात येतं का, पहा बाळानो, हा गुंजन, मनस्वी, सिद्धी, तन्वी लक्षात आहे ना, हा हा पहा सिद्धे, त्याचबरोबर राजवीर, अर्णव, सुधांशु, ओके सगळ्यांची तयार आहात ना तुमची वह्या पुस्तक, ओके पहा. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. आता एका वाक्यात म्हणजे काय बोलानो, जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर लिहायचं. एका वाक्यात उत्तरे लिहा, तोला तर आहे बरं काय, उत्तरे लिहा. एका शब्दात म्हणजे फक्त एका शब्दात, आणि एका पूर्ण वाक्यात म्हणलं की पूर्ण वाक्यात लिहायला पाहिजे. सर्वांच्या लक्षात येतं का, पहा पहिला प्रश्न, गावच्या टेकडीजवळ, टेकडीजवळ पहा मोठा काढते मी, टेकडीजवळ काय आहे. मी पाठ वाचला असाल, वाचला असाल ना, बरोबर आहे ना, हा बरोबर समीक्षा. टेकडीजवळ काय आहे, टेकडीजवळ काय आहे, ओढा. ओ ओला एक, ओला एक गाणा एक मात्रा ओ, आणि ढला गाणा ढा, ओढा आहे. पूर्ण नाम द्यायचं, सर्वांच्या लक्षात येतं, दिसतं ना, मी दिसते ना तुम्हाला, दिसते ना, पहा बरं, हा दिसते की नाही पहा. प्रश्न झाला की तुम्ही काय करायचंय, एक लाईन ओढायचे. सर्वांच्या लक्षात आलं का. दुसरा प्रश्न पहा, दुसरा प्रश्न पाठावर आधारित आपण प्रश्नोत्तर घ्यायचे आहे, बरोबर आहे ना, हा टेकडीच्या, टेकडीच्या पायथ्याशी, दिसाय ना तुम्हाला, पायथा म्हणजे खाली पायात आपण, आणि शिखर, पायथ्याशी जोडाक्षरे पायथ, पायथ्याशी काय आहे. आपण उलटा प्रश्न देखील करू शकतो, पायथ्याशी काय आहे, छोटेसे मैदान, बरोबर ना, मैदान कोठे आहे असंही आपण प्रश्न विचारू शकतो. टेकडीच्या, टेकडीच्या पायथ्याशी छोटेसे, छोटेसे मोठेसे, छोटेसे मैदान, मैदान म्हणजे तुम्ही खेळतात ते पण मैदान, आणि सपाट बांधून तुम्ही तर सगळेजण बाजारात बसू शकतात, मैदान आहे. काय म्हणाल, छोटेसे मैदान, हे काय येणार आहे, त्याच उत्तर येणार आहे, बरोबर ना. त्यानंतर तुम्ही लाईन काय करायचे, सोडायची आहे. प्रश्न तिसरा,
प्रश्न तिसरा काय आता मी मुद्दा मॅडम घेतो आपल्या गावचा बाजार आपल्या म्हणजे गडिंगलचा बाजार आपल्या गडिंगल हां गावचा बाजार केव्हा भरतो बघा हे सर्वांना माहित असणं गरजेचं आहे मी गडिंगल मध्ये राहता बरोबर आहे ना केव्हा भरतो बरोबर उच्चारा पूर्ण वाक्यात उत्तर दिलं पहा हा पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं आहे आपल्या गडहिंग्लज गावचा गडहिंग्लज जोडाचे आहे पहा गावचा बाजार केव्हा म्हणतो रविवारी रवी बोला पहिली आंटी रविवारी भरतो पहा रविवारीला तुम्ही माहिती होण्यासाठी काय करायचंय रेष मारायचे सरांचे लक्षात येतं दिसतं ना पहा सरांचे लक्षात येतं का हे सुद्धा लिहिताना तुम्ही व्हिडिओ पॉज करायचाय आणि लिहून घ्यायचंय प्रश्न चौथा काय पहा भाज्या विकणारे भाज्या विकणारे कसे बसले आहे पहा मी जरा बाजूला होते मग तुम्ही लिहून घ्या बरं का कसे बसले आहेत का बरं आहेत तुम्हाला लक्षात येत का कारण भाज्या विकणारे एक नाहीये भरपूर जण आहे आणि त्यामुळं आहेत येत आहे एक नाही मग काय बरं बरोबर कोण सांगितलं ते समर्थ बरोबर आहे सातवी लिहून घेवा भाज्या विकणारे एका ओळी एका ओळीत बसले आहे माझी थोडीशी पाठ दिसते पण मी लिहून झाल्यानंतर तुम्ही लिहा बरं का मला आहेत आणि वाक्य पूर्ण झाल्यानंतर काय करायचंय कोणा विराम द्यायचा आहे नेहमी प्रश्न असेल तर प्रश्नचिन्ह बरोबर आहे ना प्रश्न पाचवा दिसत ना सर्वांना दिसत ना हस्ताक्षर दिसत का पहा शेवटचा शब्द दिसतो तुम्हाला आहे तर बरोबर दिसत बरोबर आहे बाजारात आई बरोबर कोण गेले कोण राजवी गेला सिद्धी गेली मनस्वी गेली ऋचा गेली कोण गेलो बरं बरोबर बाजारात आई बरोबर मोठ्यानं बोला बरं सई बरोबर आहे आई बरोबर सई गेली आता इथं गेले आहे आणि इथं मी खाली गेली लिहिलेलं आहे कोण सांगू शकेल कारण सांगता येईल बरोबर तर सई हे स्त्रीलिंगी रूप आहे मग इथं कोण गेले गेले प्रश्नामध्ये येत पण सई ही स्त्रीलिंगी असल्यामुळे गेली हे येत बरोबर आहे ना हा लक्षात येत ना बरोबर स्त्रीलिंग पुल्लिंग ओळखून आपण काय करायचंय यावर वापरायचंय हा सहावा प्रश्न कोण सांगेल मग करता येईल का प्रश्न बरोबर आहे बाजारातून काय काय घेतलंय काय काय विकत घेतले विकत घेतो का उकड घेतो आपण काय काय विकत घेतले काय काय कोण सांगेल सांगा बरं बरोबर बटाटे कांदे टमाटे पेढे फुगे सगळं काय बघताना ए मात्र नाही मग हे कशातले लक्षात येतं का तुम्हाला कांदे बटाटे टमाटे फुगे पेढे बरोबर सांगितलं बघा कुणी सांगितलं आर्यनं सांगितलं अर्णव पण सांगत आहे हा आणि इकडं कोण आहे सात्विक सांगतो त्याचबरोबर कोण सांगू लागले बघा बरोबर आहे सर्वांचं
काय आणि कुछ नाही आपण एक पेडा घेत नाही एक फुगा घेत नाही तर घरामध्ये फुगे आपण दोन घेतो बटाटा एक घेत नाही बटाटे येतात एक किलो घेत तर म्हणून ते बटाटे आणि कुछ पहा बाजारातून सईने आणि आईने काय घेतले बटाटे कांदे टमाटे मी आवाजात असं का दाखवणार तुम्हाला टमाटे कोणते रंगाचे असतात माहितीये का बरोबर सांगा बरं लाल एकाच रंगाचे असतात लाल मग कसले कोणते रंगाचे पिवळे हिरवे म्हणजे हळूहळू हिरवा असतो हळूहळू पिकत असतात पिवसर दिसतो आणि मग जास्त झाला की लाल दिसतो बरोबर आहे ना टमाटे फुगे पेडे व पालक पालक ही पाणी भाजी आहे बरोबर ना पालक विकत घेतला आता पालक करायचा आपण विकत घेत नाही पालक विकत घेतले येत नाही बरानो जर पेडे असेल शेवटी तर विकत घेत नाही लक्षात आलं का त्यामुळे वाक्यरचना ही काय पाहिजे त्या त्या वचनानुसार नोंदानुसार केली पाहिजे आलं लक्षात त्यानंतर पा आपण काय करणार आहोत या ठिकाणी प्रश्न दुसरा घेणार जोड्या जुळवा जोड्या जुळवा जोड्या जुळवा आता इथे बसत नाहीये म्हणून मी तुम्हाला काय करणार आहे तुम्ही काय करायचं व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि व्हिडिओ पॉज करून तुम्ही काय करायचं आहे लिहून घ्यावायचं आहे आणि प्रश्न दुसरा मी या बाजूला देणार सर्वांचं लक्ष आहे ना ऐका ना तुम्ही मग मी हे काय करणार म्हणून सांगा बरं बरोबर तुम्ही काय करणार फळा साफ करणार म्हणजे पुसणार आणि त्यासाठी दुसरा प्रश्न ओके गुड आता आपल्याला जोड्या जुळवा घ्यायचा आहे काय घ्यायचं आहे जोड्या जुळवा लक्ष आहे ना पहा बघ काना माझा वेळाने विसरू नका मी तपास करायला सांगणार आहे अक्षर कोणाचं छान आहे कोणाचं चुकीचं आहे मी लिहिलेलंच आहे जोड्या जोवा बरोबर ना मग इथं मी काय लिहिणार अ गट ब गट आता इथे वेगळा आपण जोड्या जोडणार आहोत बरोबर आहे पहा काय जोडणार आहोत का इथे काय येणार कांदा तो काय येणार टमाटा त्यानंतर तीन मिरची आणखी काय रंगाचं असतं माहितीये का तुम्हाला हा मुळा चार भाज्यांचं दिलेले रंग ओळखायचे लागतात काय ओळखायचे रंग ओळखायचे कांदा सुद्धा कसा असतो पांढरा आणि लालसर कसा असतो पांढराही असतो आणि लालसरही असतो टमाटा हिरवा आणि लाल ज्यावेळेला जोड्या जोडा प्रश्न येईल किंवा येतो आपल्या परीक्षेत तर कोणता तरी एक रंग दिला जातो त्यावेळी तुम्हाला दोन्ही रंग माहीत असणे गरजेचं आहे म्हणून मी लिहून दिले आहे मिरची पान हिरवी असते आणि पिकल्यानंतर काय दिसते लाल चटणी करतात ना लाल मिरचीची हा रोज कशाचा वापरता स्वयंपाकात हिरवी मिरची सुद्धा घ्यायचा केला जातो हिरवी मिरची तुम्ही बटाट्यासाठी वापरू शकता कोबीसाठी वापरू शकता मुळा मुळा कोणत्या रंगाचा आहे पांढरा काय आहे पांढरा माझं सांगा बरं पाचवं पालक आणि मेथी दोन्ही कोणत्या रंगाचे असतात पालक मेथी पालेभाज्या कोणत्या रंगाच्या हिरवा गुड व्हेरी गुड काय आहे असे वेगवेगळ्या भाज्यांचे सुद्धा काय रंग आहे टमाटा झालं बटाटे आपण बघतो लालसर बटाटा असतो त्यानंतर वरचं काय असतं तपकिरी रंगाचा बटाटा असतो बरोबर हे रंग सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे मी नमुन्यासाठी तुम्हाला काय दिलेले आहे पाच उदाहरणं दिलेली आहे आणि कोणतंही तुम्हाला भाजीचं नाव पडेल त्यावेळी तुम्ही काय करायचं आहे रंग बरोबर ओळखून लिहावायचं आहे सर्वांच्या लक्षात आलं पाहा बरं आता आपण प्रश्न तिसरा घ्यायचा आहे प्रश्न
फुगा फुगे हा वाला नो तुमच्या पुस्तकात आधी शब्द जे आहेत तेवढे ते वांग काय दिलेलं आहे दिलेलं वांगे परंतु वांगी बाई तर काय ना का तुम्ही वांगे तर आणि क्वेश्चन काय येतात आम्ही वांगी घेतली बरोबर आहे ना आणि अशा प्रकारे पुस्तकात आले तेवढे शब्द मी तुम्हाला दिलेले आहेत आणि असे अनेक शब्द आले की त्याचं एक वचन अनेक वचन करणे वचन ओळखणे लिंग बदला लिंग ओळखणे हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे कारण शिकलेलो आहोत आपण आता इथं म्हटलं आता एक वचन अनेक वचन एक वचन अनेक वचन एक वचन आणि एक अनेक वचन दिलं तर एक वचन करता आलं पाहिजे आणि एक वचन दिलं की अनेक वचन करता आलं पाहिजे सर्वांनी हे सर्व काय करायचे तुम्ही व्हिडिओ पॉज करायचे आणि व्हिडिओ पॉज करून तुमच्या सीडब्ल्यूमध्ये लिहायचं आणि काना मात्रा वेदांती कॉलेज आणि सुंदर स्वच्छ असतात खरंच लिहायचं झालं आता आपली तासाची वेळ संपलेली आहे आपण इथंच थांबायचं आहे लक्षात आलं का घरात रहा सुरक्षित रहा नमस्कार